च भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलंय आणि याच पतधोरणामध्ये रेपो दरात वाढ करण्यात आली आहे आता रेपो दरात वाढ केल्यानं कर्जाचा हप्ता वाढणार आहे पण हा रेपो दर नेमका आहे तरी काय आणि रेपो दरात वाढ झाल्यानं याचा परिणाम आपल्या कर्ज हप्त्यावर कसा होऊ शकतो याच सगळ्या प्रश्नांची आपण सगळी उत्तरं सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धेश टाकवले आणि आपण पाहताय एबीपी माझाचं डिजिटल प्लॅटफॉर्म बुधवारी रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलंय आणि हे धोरण जाहीर झाल्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं रेपो दरात वाढ केल्यानं कर्ज महागली आहेत आरबीआयनं मे महिन्यापासूनच पतधोरण बैठकीमध्ये आतापर्यंत एक पूर्णांक नव्वद टक्क्यांची वाढ केली आहे मागील आठ महिन्यात रेपो दर हा चार टक्क्यांहून सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका झालाय पण मंडळी हा रेपो दर नेमका आहे तरी काय तेही आपण सोप्या शब्दात जाणून घेऊयात रेपो दर म्हणजे ज्या दरानं बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात त्या दराला रेपो दर असं म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास जेव्हा आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो बरोबर तसंच बँकांना सुद्धा आपल्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या रकमेची गरज असते आणि याच गरजा भागवण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेत असतात आता रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणं तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं याचाच अर्थ आरबीआयनं रेपो दरात वाढ केली तर सर्वसामान्यांच्या कर्जातही वाढ होते आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर तेही बघूया रिव्हर्स रेपो रेट म्हणजे अगदी उलट संकल्पना आहे म्हणजेच काय तर बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे जमा करतात त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिव्हर्स रेपो, रेपो दर असं म्हणतात रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो मात्र आरबीआयच्या या निर्णयानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे तर तेही बघा या निर्णयानंतर सरकारी आणि खासगी बँका हाऊसिंग फायनान्स कंपन्या या गृहकर्जांचं व्याजदर वाढवणार आहेत त्याच्या परिणामी तुमच्या कर्जाचे हप्ते देखील महाग होणार आहेत सध्याच्या गृहकर्जाच्या व्याजदरात शून्य पूर्णांक पस्तीस टक्के वाढ होणार आहे तर वीस लाखांच्या गृहकर्जावर ई एम आय किती वाढू शकतो तर त्यावरही एक नजर टाकूयात उदाहरणार्थ जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वीस वर्षांच्या मुदतीवर पंचवीस लाखांचं कर्ज घेतलंय सध्या तुम्हाला आठ पूर्णांक चाळीस टक्के इतका व्याजदर आकारला जातो त्यानुसार तुम्हाला एकवीस हजार पाचशे अडतीस रुपयांचा ईएमआय भरावा लागतो त्यात रेपो दरात आता पस्तीस बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर आता आठ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतका होणार आहे त्यासाठी बावीस हजार त्र्याण्णव रुपयांचा ई एम आय देखील भरावा लागणार आहे याचाच अर्थ दरमहा पाचशे पंचावन्न रुपयांची वाढ असून दरवर्षी सहा हजार सहाशे साठ रुपयांचा ईएमआय हा भरावा लागणार आहे रेपो व्याजदर वाढ पुढील वर्षापासून थांबवण्याची शक्यता आहे किरकोळ महागाईचा दर कमी होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवलाय यावेळी महागाई दर चार टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट